मराठा आरक्षणाच्या मोर्चाच्या तारखेवरून दोन गट पडलेत. नानासाहेब जावळे यांच्या गटाचं म्हणणं आहे की 31 जानेवारीला मुंबईत चक्काजाम करावा आणि 6 मार्चला मोर्चा काढावा, तर नरेंद्र पाटील यांच्या म्हणण्यानुसार 23 मार्चला मोर्चा काढावा. त्यामुळे 23 मार्चला मोर्चा. आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सागर, काही दिवसांपूर्वीच एक बैठक झाली होती मुंबईत, तेव्हाच दोन गट समोरासमोर आलेले होते. एक गट म्हणायचा की ठरलेल्या तारखेला, म्हणजे बीडमध्ये औरंगाबादच्या बैठकीत जी तारीख ठरली होती त्या तारखेनुसार 31 मोर्चा होणारच, तर दुसरा गट हा मोर्चाची तारीख पुढे ढकलत होता. आता समोर काय आलंय वास्तव? आज मराठा मोर्चा मुंबईत काढण्याच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक होती, पण या बैठकीमध्ये दोन मतप्रवाह आलेले आहेत. अर्थात हे मतप्रवाह तारखे वरून आहेत आणि याच्यावरूनच मुळात दिसून येते की मराठा मोर्चावरून दोन गट पडल्यानंतर ना त्याची परिस्थिती गंभीर होईल. कारण की जे जावळे आहेत त्यांचं म्हणणं आहे की 6 मार्चला या संदर्भात मोर्चा काढावा, पण तत्पूर्वी 31 जानेवारी रोजी मुंबईमध्ये चक्काजाम करण्यात यावं. मुळात या मागणीला विरोध करण्यात आला तो नरेंद्र पाटील यांच्या वतीने. नरेंद्र पाटील यांची भूमिका आहे की जो काही मोर्चा काढायचा आहे तो 23 मार्चला काढू. वास्तविकते दरम्यानच्या कालावधीमध्ये निवडणुका, आचारसंहिता आणि मुळात त्याच्यानंतर अधिवेशन, या सगळ्या गोष्टी येत आहेत. या सगळ्या गोष्टीचं कुठे ना कुठेतरी मुद्द्यासमोर दोन वेगवेगळ्या गटांकडनं वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आले आणि त्याच्यावरूनच दोन तारखा आलेल्या आहेत. आणि यावरून मुळात जे या मोर्चाच्या संदर्भात समर्थन करत होते त्यांच्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात नाराजी सुरू दिसून राहिली. सागर, मग 31 तारखेला 31 जानेवारीला चक्काजाम मुंबईत होणार का? जावळे यांच्या भूमिकेला पाटील यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे, त्याच्यामुळेच मुळात बैठकीमध्ये मोठा वाद झालेला आहे. आणि तूर्तास्तरी तारीख कोणती या संदर्भात अधिकृत कुठलीही माहिती आता देण्यात आलेली नाहीये. पण एका बाजूला जर एक नुसता गट हा जर मोर्चा आणि चक्काजाम करू पाहत असेल तर तो किती यशस्वी होईल याविषयी शंका आहे. त्यात जावळे हे औरंगाबाद इथून समर्थन करतात, तिथून किती लोक येतील, तिथून मुंबईमध्ये तिथून किती शक्ती प्रदर्शन करतील याविषयी शंका आहे. जर वेगवेगळ्या तारखा गेल्या गेल्या त्यातून वेगळा मेसेज या माध्यमांना जाईल, तसंच आंदोलनाची जी शक्ती आहे ती कुठेतरी विभाजन होईल असा एक मतप्रवाह आहे, त्याच्यामुळे चक्काजाम होईल का नाही याविषयी शंकता. अगदी बरोबर आहे सागर. जे रस्त्यावर जी मराठा समाजातील नागरिकांची एकजूट दिसून आली ती मात्र मुंबईतल्या बैठकीत मात्र नेत्यांमध्ये मात्र ती एकजूट काही आपल्याला दिसत नाही आहे. त्यामध्ये दोन गट पडलेले आहेत. तूर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.